नमस्कार हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चिटणीस सर्व मनपूर्वक स्वागत करतो आहे आपल्याच्या कार्यक्रमाचा विषय आहे तो आहे संधिवाद गुडगुतुकीवरती असणारे रोबोटिक उपचार आणि विषयी चर्चा करण्यासाठी प्रख्यात रोबोटिक सांध्यतज्ञ असणारे डॉक्टर रोहित लुथ्रा सर आपल्याच्या कार्यक्रमात सहभागी झालेत तर मी आपली सर्व ओळख करून देतो आहे डॉक्टर रोहित लुथ्रा सरांची नमस्कार सर नमस्कार डॉक्टर रोहित लुथ्रा सर हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे रोबोटिक उपचार तज्ज्ञ आहेत पण मला अजून सांगायचं वाटतं की त्यांनी ऑर्थोपेडिक सर्जरीमध्ये विशेष प्रावीण्य मिळवलेलं आहे पण इथेच ते थांबले नाहीत तर पुढे रोबोटिक उपचारांमधलं जे प्रगत प्रशिक्षण आहे ते त्यांनी फ्रान्स त्याचप्रमाणे जर्मनी आणि एसला जाऊन घेतलेलं आहे अर्थात सर्व अत्याधुनिक उपचारांचा फायदा भारतातील रुग्णांना व्हायसाठी ते भारतात परतले आणि विशेष करून मला आवर्जून सांगायचं वाटतं की सध्या ते आर्कस हॉस्पिटल पुणे आणि त्याचप्रमाणे नोबल हॉस्पिटल पुणे या ठिकाणी कार्यरत आहेत आजच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने प्रेक्षकांसाठी खुशखबर अशी आहे की पुढील एक महिन्यासाठी आर्कस हॉस्पिटलच्या वतीने सांधेदुखीच्या रुग्णांसाठी शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे अंतर्गत आपल्याला कन्सल्टेशन म्हणजे सल्ला त्याचप्रमाणे तपासणं इन्व्हेस्टिगेशन ज्या काही लागतात त्या सगळ्या आणि त्याचप्रमाणे उपचार हे आपल्याला सवलतीच्या दरामध्ये उपलब्ध होणार आहेत ते ही पुढील एक महिन्यासाठी आपण जे संपर्कासाठी स्क्रीनवरती नंबर बघत आहात हे आर्कस हॉस्पिटलचे हेल्पलाईन नंबर आहेत सर्व प्रकारच्या सांधेदुखीचे रुग्ण याच्यामध्ये सहभागी येऊ शकतात मला अर्जून सांगायला वाटतं की सांधेदुखी म्हटलं की आपल्यासमोर डोळ्यासमोर गुडघेदुखी येतेच पण त्याच अनुषंगाने खुब्याचा सांधा म्हणजे हिप जॉईंट झाला या व्यतिरिक्त फ्रोझन शोल्डरसारखी समस्या असो किंवा विविध कारणांनी उद्भवणारी सांधेदुखी ज्याच्यामध्ये रिमॅटिरस म्हणजे ज्याला आमवात म्हटलं जातं मराठी भाषेमध्ये त्या अनुषंगाने गाऊटसारखी सारखी समस्या किंवा अँक्लोजिंग स्मॉडिलियटी सारखी समस्या किंवा खास करून तापानंतर उद्भवणारी सांधेदुखी सोरायसीस सारख्या उद्भवणारी गुडघेदुखी सांधे विविध प्रकारच्या कारणाने आपले सांधे खराब होऊ शकतात पण आता एकत्रितपणे एका आर्कस हॉस्पिटल या ठिकाणी आपल्याला सर्व प्रकारचे उपचार उपलब्ध झाले आहेत उपचार आहेत उपचार आहेत आणि त्याच अनुषंगाने रोबोटिक उपचार सुद्धा उपलब्ध झालेले आहेत अर्थातच या उपचारांविषयी आपण आजच्या कार्यक्रमात मार्गदर्शन घेणार आहोत डॉक्टर रोहित लुथरा सरंगणं जर पुन्हा एकदा आपण स्वागत करूया सरांचं सर पुन्हा एकदा स्वागत कार्यक्रमामध्ये विशेष करून सगळ्याच प्रेक्षकांना जाणून घेण्याची उत्सुकता आहे रोबोटिक उपचारांविषयी तत्पूर्वी थोडंसं गुडगेदुखीशी आम्हाला सांगा आणि काय काय प्राथमिक टप्प्यामध्ये आपण देता देतात तर गुडघेदुखी हा वयाप्रमाणे होणारी झीज असते तर आपण बघू शकता की हे आपला जन सांदा आहे तो असा असतो आणि हा गुडघ्याचा सांदा आहे हे वरचं हाड आणि हा खालचा हाड दोन्ही हाडांचे मध्ये हे आपला कुर्चा असतो तर जसं वय वाढतं हे कुर्च्याची झीज व्हायला सुरुवात होते आणि वेरंटेअरमुळे हा काटलेस डॅमेज होते आपण इंग्लिशमध्ये काटलेश म्हणतो तर काटलेश डॅमेज झाल्यामुळे पेशंटला नंतर गुडघ्याला झीज होते आणि पेशंटला सांधेदुखी सुरू होतो तर जसं असं तुम्ही बघू शकता की हे अजून एक मॉडल हे झिजलं आता हा गुडघा पूर्ण आणि हे पूर्ण झीज झाल्यामुळे पेशंटला किंवा हे हा त्रास जास्त बायकांमध्ये जास्त कॉमन असतो स्त्रियांमध्ये कारण त्यांचे हा ठिजूर असतात आणि हॉर्मोन चेंजेसमुळे त्यांना झीज जास्त असते तर हे झीज झिजल्यामुळे त्यांना बसायला उठायला त्रास होतो तर सुरुवातीच्या टप्प्याला जेव्हा पहिल्या किंवा दुसऱ्या टप्प्याला पेशंट येतो त्यांना आम्ही औषध उपचार करून किंवा इंजेक्शन किंवा पी आर पी जे इंजेक्शन प्लाझ्मा थेरपी देऊन त्यांना आपण बरं करू शकतो ओके हे आपण सांगितलं जातं की म्हणजे ह्या प्रकारचे इंजेक्शन किंवा ह्या थेरपीज आहेत याच अनुषंगाने अजून काही स्वरूपात उपचार आहेत का ज्या ज्याद्वारे आपल्याला नैसर्गिक सांधा वाचवता येईल काय सांगता येईल okay. तर जेव्हा पेशंट आमच्याकडे दुसरा किंवा तिसरा टपला येतो तर त्यांना कुडचा फाटला असेल किंवा मधला मेनिस्कस्टर किंवा आतमधला गादी फाटली असेल किंवा लिगमेंट फाटला असेल त्याला आपण दुर्बीनद्वारा छोटं ऑपरेशन करून त्याला बरं करू शकतो किंवा त्याला टाळू शकतो आणि असंच एक अजून ऑपरेशन आहे त्याला आपण एच हो टी ओ किंवा हाय टी बेल ऑस्ट्रोटॉमी म्हणतो हा ऑपरेशन केल्यावर आपण जे पायाचं बाक आहे त्याला आपण परत स्ट्रेट करून टाकतो तर एका कप्प्यालावर जास्त वजन येत असेल तर ते त्याला आपण परत सरळ करून त्याला रिअलाईन करतो त्याला रिअलाइनमेंट सर्जरी म्हणतो हा केल्यावर तुमचं नैसर्गिक चांदा आपण वाचू शकतो आणि पेशंटला नंतर पुढे जाऊन चांदेवर पण ऑपरेशनची गरज न पडणार असं पण हे सोल्युशन देऊ शकतो येस आपण आणि हे आता बघत आहोत रोबोटिक उपचार सर ह्याविषयी आमच्या प्रेक्षकांना ना सांगा तर रोबोटिक उपचार हा एक आ, नवीन अत्याधुनिक उपचार आहे जॉईंट रिप्लेसमेंटसाठी तर जेव्हा पेशंट चौथ्या टप्प्याला येतो जेव्हा पूर्ण असं सा, सांदा झिजला असेल आणि त्याला दुसरा कुठलाही पर्याय नसेल तर त्याला आपण सांध्या रोपणचं ऑपरेशन करतो तर हा ऑपरेशन करताना आम्ही पेशंटचे सांध्यावर असं कॅप बसवतो तर हे कॅप बसवताना जेव्हा आपण रोबोटिकचा वा वापर करतो तर तुमचं तुम्ही बघू शकता स्क्रीनवरती की आपण कुठे इम्प्लांट प्लेस करायचा आणि कुठला साईजचा इम्प्लांट बसवायचा हे सगळं आपण कॅल्क्युलेट करून आणि पूर्ण बॅलेन्स करून हा ऑपरेशन करतो तर हा ऑपरेशन करताना रोबोटिकने करताना काही चुका होत नाही आणि त्यामुळे पेशंटला रिझल्ट खूप चांगला येतं आणि रोबोटिकमुळे तुमचा जे ऑपरेशनचा चिरा असतो तो खूप छोटा असतो ऑपरेशन करताना किंवा ऑपरेशन नंतरही पेशंटला रक्तस्राव खूप कमी असतो आणि नंतर काही त्रास होत नाही आणि रिकव्हरी खूप फास्ट असते येस आपण हे बघत आहोत या अनुषंगाने अनेकविध रुग्ण ज्यांनी रोबोटिक उपचारांचा लाभ घेतलेला आहे आपण बघू शकता त्यांची आधीची चाल आणि नंतरची चाल ह्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक पडलेला आपल्याला दिसतो आणि हे शक्य झालेलं आहे डॉक्टर रोहित लुथरा सरांच्या मार्गदर्शनाखाली आर्कस हॉस्पिटलमधल्या उपचारांमुळे आणि मला अर्जुन सांगायचं वाटतं की डॉक्टर रोहित लुथरा सर हे आर्कस हॉस्पिटल पुणे त्याचप्रमाणे नोबल हॉस्पिटल पुणे या ठिकाणी कार्यरत आहेत आणि आर्कस हॉस्पिटलच्या वतीने पुढील एक महिन्यासाठी गुडघेदुखीच्या रुग्णांसाठी खास शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे मला अर्जुन सांगायचं वाटतं की ह्यामध्ये आपल्याला तपासण्या त्याचप्रमाणे उपचार आणि कन्सल्टेशन या तिन्ही गोष्टी सवलतीच्या दरामध्ये उपलब्ध असणार आहेत त्यामुळे जरूर कॉल करा पुढील नंबरवरती स्क्रीनवरती आपण नंबर हे आर्कस हॉस्पिटलचे हेल्पलाईन नंबर आहेत ह्याच्यावरती आपण फोन करू शकता चार, अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि ह्या सर्व उपचारांचा लाभ घेऊ शकता चारा, सर्व प्रकारचे सांधेदुखीचे रुग्ण ह्याच्यात सहभागी होऊ शकतात ज्याच्यामध्ये खास करून गुडघेदुखीचे रुग्ण आहेतच पण त्याच अनुषंगाने खुब्याचा सांधा चारा, म्हणजे हिप जॉईंट जे रुग्ण आहेत तेही याच्यामध्ये सहभागी होऊ शकतात ह्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने मला सर्वच प्रेक्षकांना सांगायचं की महाराष्ट्रातले डॉक्टर रोहित लोथ्रा सर एकमेव सर्जन आहेत जे अँटेरिय डायरेक्ट अँटेरियर अप्रोचने हिप जॉईंटवरचे उपचार करतात अर्थातच हिप जॉईंट आपण कार्यक्रमात पुढे मार्गदर्शन घेणार आहोत पण तत्पूर्वी गुडघेदुखीविषयी आपण मार्गदर्शन घेणार आहोत सर पुन्हा एकदा मला थोडं रोबोटिक विषयी आणि गुडघेदुखीविषयी मार्गदर्शन घ्यायला आवडेल आपण त्या अनुषंगाने काही प्रेझेंटेशन बघणार आहोत गुडघेदुखीचं नीचं तर त्या अनुषंगाने आम्हाला सांगा की सर्वप्रथम रोबोटिक उपचारांचे काय 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 आहेत काय सांगता येईल आम्हाला तर आपण बघितलं की रोबोटिकमुळे जेव्हा आपण रोबोटिकने ऑपरेशन करतो तर फक्त जो भाग खराब आहे गुडघ्याचा म्हणजे समजा एवढं खुर्चा खराब झाला फक्त आपण तेवढाच भाग करणार तुमचं एक्स्ट्रा हार्ड आपण कट करत नाही तर जेवढा खराब झाला तेवढंच आपण बोन काढतो ते रोबोटिक मशीनचे बर्नने मग त्याने फायदा हा असतो की तुमचे अर्धा मिलीमीटरचे ॲक्युरेसी असते म्हणजे झिरो पॉईंट फाय mm मिलीमीटर आणि झिरो पॉईंट फायव्ह डिग्रीने अलाइनमेंट तर आपण जेव्हा ऑपरेशन करतो ते पेशंटला अलाइनमेंट आणि बॅलन्स नॅचरल खांदासारखं भेटतो आणि पेशंटला नंतर चालताना बसताना उठताना काही त्रास होत नाही आणि रिकव्हरी खूप फास्ट असते यस आपण ह्या अनुषंगाने बघत आहोत ॲक्च्युअल मॉडेलवरती आणि त्याचप्रमाणे हे रोबोटिक उपचार कसे केले जातात हेही आपण आता ॲनिमेशनद्वारे बघणार आहोत ह्याचं कारण असं आहे कारण ह्या उपचारांमुळे एक अमूलग्र क्रांती झालेली आहे एकंदरीतच गुडघेदुखीवरील उपचारांमध्ये ट्रीटमेंटमध्ये आणि ह्याचा फायदा हजारो लाखो रुग्णास घेत आहेत मला अवजून सांगायचं वाटतं की दोन हजारहून अधिक यशस्वी शस्त्रक्रिया के केलेल्या आहेत डॉक्टर रोहित लुथरा सरने आपण हे बघत आहोत आता हे रोबोटिक उपचार सर हे काय सुरू आहे कम्प्युटरवर तर हां मी बघू शकता की जेव्हा हा मी ऑपरेशन करतो आहे तर हे रोबोटिक टच स्क्रीन असते हे आपण पेशंटच्या हाडाचा एक्झॅक्ट थ्री डी बोन मॉडेल स्क्रीनवरती तयार करतो मग त्यांचं मी लिगामेंटचं बॅलेन्स चेक करतो आहे आणि हे सगळं इन्फॉर्मेशन रोबोटला आम्ही देतो आहे तर ऑपरेशन करताना ते जे गॅप आपल्याला परत नॅचरल गॅपसारखं त्याला आणायचं आहे असं आपण करतो आणि हे रोबोटिक बर्न आपण त्याला फक्त जेवढं हार हार झिजले तेवढंच आपण काढतो तर बोन लॉस खूप कमी असतो आणि पेशंटला नैसर्गिक सांध देण्याचा आपण प्रयत्न करतो आणि पेशंटला नंतर चालताना उठताना बसताना त्यांना ते पेशंट ला काही त्रास होणार नाही आणि ते विसरून जातात ऑपरेशन झाल्या म्हणून तर याचा ॲडव्हान्टेज हा आहे की यामध्ये रक्तस्राव खूप कमी असतो पेन कमी असतो चिरा खूप छोटा असतो आणि आपण स्नायूला जास्त कट करत नाही लिगमेंटला जास्त रिलीज करत नाही त्यामुळे रिकव्हरी खूप फास्ट असते आणि हा ऑपरेशन रोबोटिकमुळे रोबोटिक उपचारांमुळे वेदना रहित रक्तस्त्राव नाही कमी काप लवकर रिकव्हरी आणि मला वाटतं स्त्रियांसाठी वरदान स्वरूपाचे असे उपचार आहेत असं म्हणायला हरकत नाही आपण काही अनुषंगाने काही पेशंटचे व्हिडिओ बघणार आहोत आणि नंतर एका रुग्णाचं मनोगतही जाणून घेणार आहोत पण आपण आधी व्हिडिओज बघूया पेशंटचे ज्यांनी हे रोबोटिक उपचार घेतलेले आहेत आपण या ठिकाणी दोन रुग्णांचे व्हिडिओ बघणार आहोत की कशा रीतीने त्यांच्या आयुष्यात परिवर्तन घडलं आपण बघू शकता बिफोर जे आहेत या ठिकाणीचे जे रिझल्ट आहेत ते आपण बघू शकता रोबोटिक उपचारांमुळे मिळालेले आणि मला अर्जुन सांगायचे की ह्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने प्रेक्षकांना की पुढील एक महिना आपल्याला ह्या सर्व उपचारांमध्ये आणि केवळ उपचारांमध्ये नव्हे तर कन्सल्टेशन तपासण्या आणि उपचारांमध्ये विशेष सवलत असणार आहे खास करून आणि ह्या सवलतीचा लाभ घेण्यासाठी फक्त आपल्याला फोन करायचा आहे पुढील नंबरवरती संपर्कासाठी जो आपण स्क्रीनवरती आहात हा आरकेस हॉस्पिटलचे हेल्पलाईन नंबर आहेत ह्याच्यावर आपण फोन करू शकता अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि या सर्व जे सवलत आहे उपचारांमध्ये खास करून रोबोटिक उपचार मध्ये त्याचा आपण लाभही घेऊ शकता या अनुषंगाने आपण आता एका रुग्णाचं मनोगत ऐकणार आहोत की कशा रीतीने त्यांच्या आयुष्यात परिवर्तन घडलंय रोबोटिक उपचारांचा लाभ घेतल्यावरती बघूया आपण आता प्रत्यक्ष स्क्रीनवरती मी दोन हजार एकवीस पासून माझ्या खुब्यामध्ये एव्हीएनचा सा इश्यू चालू झाला होता त्यानंतर मी खूप ट्रीटमेंट केले खूप डॉक्टरांकडे गेलो पण शेवटी मी रोहित सरांकडे आलो त्यांनी मला रिप्लेसमेंटची सजेशन दिली ती मी ऐकली नाही परत आणखी मी परत खूप डॉक्टर सजेस्ट केले खूप खूप ओपिनियन घेतले सेकंड थर्ड फोर्थ किती घेतले मलाही आठवत नाही आयुर्वेदिक ट्रीटमेंट केली परत होमिओपॅथिक ट्रीटमेंट केली पण शेवटी परत पुन्हा मी रोहित सरांकडे आलो आणि मागच्या आठवड्यातच मी माझं दोन्ही खुबांचं ऑपरेशन केलं ते सुद्धाही आम्ही अँटेरियर अप्रोच अप्रोचने केला आणि तुम्ही आत्ता पाहिलं असेल की एक आठवड्यातच मग मी पूर्णपणे म्हणजे नॉर्मल जवळजवळ नॉर्मलच चालू शकतो किंवा नॉर्मल उठू शकतो बसू शकतो किंवा कमोड यूज करू शकतो आणि त्यासाठी मला रोहित सरांना थँक्स म्हणायचं आहे थँक्स रोहित सर त्यांनी थँक्स सांगितलेलं आहे खुब्याच्या सांध्याचं ऑपरेशन झालेलं आहे आणि अनुषंगाने आपण आता हिपचे जे प्रेझेंटेशन आहे तेही बघणार आहोत की कशा रीतीने डायरेक्ट अँटेरियर अप्रोचने आता खुब्याच्या सांध्यावरील शस्त्रक्रियासुद्धा अतिशय यशस्वी झालेली आहे आपण अनुषंगाने पहिल्यांदा एक ॲनिमेशन बघूया आणि सरांकडनं मार्गदर्शन घेऊया की हे कसं शक्य झालं सर काय सांगता येईल तर खुबा हा एक बॉल अँड सॉकेट जॉईंट आहे आपण बघू शकता की जे हा जे जॉईंट आहे तुम्हाला एअन त्रासमुळे ह्या जॉईंट झिजून जातो आणि तुम्हाला सांदीदुखी सुरू होते खूप सांदीदुखी सुरू होतो तर या ऑपरेशनला आपण या 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 ट्री त्या त्रासाला आपण ऑपरेशन करतो त्याला टोटल हिप रिप्लेसमेंट म्हणतो तर ह्या ऑपरेशनमध्ये आपण जे खराब झालेला बॉल आहे आणि जे खराब झालेला कप आहे त्याला आपण फक्त रिसरफेस करतो आहे आणि हा बॉल आपण काढून टाकतो तर हे ऑपरेशन करताना दोन अप्रोचेस आहेत एक तर आहे पोस्टिर अप्रोचमध्ये आपण मागून करतो आणि एक आहे समोरून करणारा त्याला डायरेक्ट अँटीर अप्रोच म्हणतो तर जेव्हा आपण हा ऑपरेशन मागून करतो तर आपल्याला स्नायू भरपूर स्नायू कट करावा लागतं तुम्हाला स्नायू कट करून पेशंटला एका कुशीवर झोपून हे ऑपरेशन करावं लागतं तर त्यामुळे पेशंटला ऑपरेशननंतर खूप फिजिओथेरपीची गरज पडतो आणि त्रास खूप जास्त असतो तसंच हा ऑपरेशन जेव्हा आपण पुढून करणार तुम्ही ॲनिमेशनमध्ये बघू शकता की हा ऑपरेशन जेव्हा आपण पुढून करतो तर तुम्हाला स्नायू कट करावा लागत नाही तुम्ही दोन स्नायूचे मधून जाऊन त्याला पडद्यासारखं साईडला करून हा ऑपरेशन करू शकतो आणि यामध्ये कुठलाही स्नायू कट होत नाही पेशंटला ऑपरेशन नंतर काही त्रास होणार नाही आणि आपण पेशंटला सरळ झोपून दोन्ही खूप एकत्र करू शकतो हा ॲडव्हान्टेज आहे की तुम्ही दोन्ही एका एका दिवशीच आणि सेम अनेसिशियामध्ये तुम्ही करू शकता आणि पेशंटला नंतर आ, लिम लेंथ किंवा पायाचे जे लेंथ आहे त्यामध्ये पण काही फरक पडत नाही येस आपण पेशंटचा व्हिडिओ बघतोय अनुषंगाने सर हे एक्स रे दिसत आम्हाला सांगा याविषयी अधिक तर हा तुम्ही पण आधी बघितला हा पेशंटचाच एक्सरे आहे तर याचा या आम्ही दोन्ही खूप याचं ऑपरेशन केलेलं आहे विथ डायरेक्ट अँटीर अप्रोच तर हे अप्रोच केल्यामुळे पेशंटला तुम्ही बघू शकता आठ दिवसात तो पेशंट असं चालतो आहे नॉर्मल सारखं त्याला वॉकरची गरज पडत नाही काठीची गरज पडत नाही आणि तो नॉर्मल कमी हाईटच्या सोफ्यावरून बस बसू शकतो तो कमोडवरती नेक्स्ट डेपासून जाऊ शकतो आणि हा पेशंटला आम्ही विदिन ट्वेंटी फोर आवर्स म्हणजे चोवीस तासाच्यामध्ये तुम्ही डिस्चार्ज करू शकतात हा पण हे बघितलं हो की कशा रीतीने केवळ चोवीस तासात हे डिस्चार्ज होऊ शकत आहेत पेशंट आणि ह्याचं सर्व श्रेय जातं डॉक्टर रोहित सरांना आणि मला वाटतं की महाराष्ट्रातले एकमेव सर्जन आहेत डॉक्टर रोहित सर जे अशा पद्धतीने ऑपरेशन करू शकतात ज्याला म्हणतात डायरेक्ट अँटेरियर ॲप्रोच आणि खुब्याच्या सांध्यासाठी एक वरदान स्वरूपाचे असे उपचार उपलब्ध आहेत आपल्याला अर्कस हॉस्पिटल पुणे या ठिकाणी डॉक्टर रोहित सरांच्या मार्गदर्शनाखाली या व्यतिरिक्त डॉक्टर रोहित सर हे नोबल हॉस्पिटल पुणे या ठिकाणी सुद्धा कार्यरत आहेत आणि मला अर्जुन सपे सर्वेक्षणाला सांगायचं की खास करून खुब्याच्या सांध्यामध्ये हे जे नवीन उपचार आलेले आहेत डायरेक्ट एंटेरियर अॅप्रोच आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली आता उपलब्ध आहेत आणि अभिनंदन सर आपलं की महाराष्ट्रातल्या एकमेव हो सर्जनात जे अशा पद्धतीची आपण सर्जरी करता आणि अनेकविध अने रुग्णांना वेदनामुक्तीचा आनंद आपण दिलेला आहे पुन्हा एकदा थोडंसं गुडघेदुखीकडे जात असताना मला रोबोटिक उपचारांविषयी आपल्याला विचारायचं वाटतं आणि काही पेशंटही बघूया पेशंटचे व्हिडिओजही बघूया आपण मगाशी बघत होतो आणि त्या अनुषंगाने नंतर आपण एक पेशंटचा बाईटही ऐकणार आहोत पण एकंदरीतच गुडघेदुखीच्या उपचारांमध्येही अमोलग्र क्रांती झालेल्या रोबोटिक उपचारांमुळे त्याचा स्त्रियांना फायदा होतो का किंवा जे शेतकरी वर्गातले आपले प्रेक्षक आहेत आजचे किंवा कामगार आहेत किंवा लवकर कामावरती परत होण्यासाठी आणि आता सिनियर सिटिझन सुद्धा एक ऍक्टिव्ह लाईफ जगायचं असतं म्हणजे कुठे कुणाला ट्रेकिंगला जायचं असतं कुणाला परदेशी वारी करायची असते तर ह्या सगळ्या गोष्टी सहज साध्य झालेल्या आहेत का रोबोटिक उपचारांमुळे काय सांगता येईल खूप खूप चांगला पाहून सांगाल तुम्ही की रोबोटिक हे एक वैद्यकीय क्रांती झाली आहे तर जेव्हा आम्ही हा ऑपरेशन आधी नॉर्मली करायचो पेशंटला आधी खूप त्रास व्हायचा पेशंट दीड महिन्यापर्यंत वॉकर वापरायचं मग हळूहळू हो रिकव्हरी व्हायची आता रोबोटिकमुळे हे सगळं खूप फास्ट जातं पण फास्ट ट्रॅक रिप्लेसमेंट रिप्लेसमेंटसारखं म्हणतो की पेशंट दुसऱ्या दिवशीच बिना वॉकरचं चालू शकतो त्यांना का काठीने चार पाच दिवस किंवा आठ दिवस मॅक्सिमम काठी वापरावं लागते नंतर नॉर्मल ते नॉर्मल जग जीवन जगू शकता स्पेशली आ, आ, शकता। जे स्त्रियांना असतात ते नॉर्मल आपल्या घरचं काम करू शकणार मग शेतकरी जे असतात ते शेतकरी परत शेतीला किंवा आपल्या रानात जाऊन काम करू शकतात आणि जे सिनियर सिटीजन आहे ज्यांना रिक्रिएशनल ॲक्टिव्हिटी जसं ट्रेकिंग किंवा माउंटेन क्लाइंबिंग किंवा नॉर्मल वॉकिंग हे सगळं नॉर्मल करू शकता आणि ते नॉर्मल सारखे जाऊ शकणार रोबोटिकमुळे हे एवढे क्रांती झाली आणि ते रिकव्हरी था, फास्ट झाल्यामुळे पेशंटला अजिबात त्रास होत नाही आणि ते नॉर्मल येस मला वाटतं की ही फार महत्त्वाची गोष्ट आपण बघत आहोत आत्ता की कशा रीतीने आज रोबोटिक उपचारांमुळे एक वैद्यकीय क्रांती झालेली आहे आणि मला वाटतं की गुडघेदुखीच्या रुग्णांसाठी तर मला वाटतं ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे असं म्हणायला हरकत नाही ह्या अनुषंगाने मला सर्वच प्रेक्षकांना सांगायचं की आता रोबोटिक उपचार हे आपल्याला आर्कस हॉस्पिटल पुणे या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत आणि महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ह्याच्यामध्ये पुढील एक महिना सांदेदुखीच्या रुग्णांसाठी विशेष शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे अंतर्गत आपल्याला एक महिना सल्ला त्याचप्रमाणे तपासणे आणि उपचारांमध्ये विशेष सवलत असणार आहे तर जरूर या उपचारांचा लाभ घेण्यासाठी कॉल करा पुढील नंबरवरती संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघत आहात आपण ही चर्चा अशीच चालू ठेवणार आहोत एका छोट्याशा विश्रांतीनंतर नमस्कार हॅलो डॉक्टर कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्विषयांचं स्वागत आपल्या ठिकाणी चर्चा सुरू आहे ती विशेष करून गुडघेदुखीवरती असणाऱ्या रोबोटिक उपचारांविषयी आणि प्रख्यात रोबोटिक उपचार सांधेतज्ञ असणारे डॉक्टर रोहित सर आपल्याला आजच्या कार्यक्रमात मार्गदर्शन करत आहेत कार्यक्रमाच्या पूर्वात आपण जाणून घेतलं की कशा रीतीने आता रोबोटिक उपचारांमुळे एक वैद्यकीय क्रांती झालेली आहे आणि नवीन नवीन स्वरूपाचे हे उपचार आता आर्कस हॉस्पिटल पुणे आणि त्याचप्रमाणे नोबल हॉस्पिटल पुणे या ठिकाणी डॉक्टर रोहित लुथ्रासर सरांच्या मार्गदर्शनाखाली उपलब्ध आहेत आपल्याला पण सगळ्यात महत्त्वाचं या कार्यक्रमाच्या अनुषंगाने की पुढील एक महिन्यासाठी आर्कस हॉस्पिटलच्या वतीने सांधेदुखीच्या रुग्णांसाठी शिबिराचं आयोजन केलेलं आहे ज्या अंतर्गत सर्व प्रकारचे सांधेदुखीचे रुग्ण सहभागी होऊ शकतात गुडघेदुखी आहे खुब्याची सांदूदुखी आहे फ्रोझन शोल्डर आहे किंवा अंवात आहे रोमॅटिट अर्थरायटिस गाऊट अँक्लोजिंग स्पॉडिलाइटीस तपानंतरची सांदूदुखी सोरासीस नंतरची सांदूदुखी सर्व प्रकारचे सांदुदुखी रुग्ण याच्यात सहभागी होऊ शकतात आणि आपल्याला याच्यामध्ये सल्ला तपासणी आणि उपचारांमध्ये विशेष सवलत असणार आहे तर जरूर कॉल करा पुढील नंबरवर संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघतात सर अर्थातच पुन्हा एकदा या अनुषंगाने आपल्याला प्रश्न विचारत असताना गुडघेदुखीचे विषय आपण जेव्हा आज मार्गदर्शन घेतो आहे तेव्हा रोबोटिक उपचारांनी काय 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 आज निर्माण झालेले आहेत काय सांगता येईल तर रोबोटिक उपचार हा याचे प्रमुख चार पाच मेन ॲडव्हान्टेज आहे पहिला आहे की तुमचं जे ऑपरेशन चिरा असतो हो, तो खूप छोटा असतो नॉर्मल चिरा पंधरा ते वीस सेंटीमीटर असतो रोबोटिकचा चिरा फक्त दहा सेंटीमीटरपर्यंत असतो तर त्यामुळे पेशंटला रक्तस्राव कमी असतो ऑपरेशननंतर होणारा पेन खूप कमी असतो आणि पेशंटच्या रिकव्हरी आणि मुवमेंट खूप लवकर येते बाकी पेशंट जेव्हा तुम्ही नॉन रोबोटिक करणार त्यामध्ये पेशंटला मुवमेंट करायला त्रास होतो कारण इम्बॅलन्स असतो रोबोटिकने ऑपरेशन केलं की तुमचा पायाचा बॅलन्स शंभर टक्के करेक्ट असतो जसं पण गाडीचा व्हील अलायमेंट बॅलन्सिंग करतो तसंच जेव्हा तुम्ही गुडघ्याचं प्रॉपर अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग केलं की पेशंटला रिकव्हरी खूप फास्ट असते आणि नंतर लागणारे फिजिओथेरपी किंवा हे एक्सरसाईज कमी कमी लागते आणि पेशंटची रिकव्हरी खूप लवकर होते ते लवकरात लवकर आपल्या कामाला जाऊ शकतात येस आपण या अनुषंगाने हे रुग्ण बघत आहोत की कशा रीतीने आधीची त्यांची चाल आणि नंतरची चाल ही आपण बघू शकता की बदललेली दिसते आणि ह्याचं कारण आहे अर्थातच रोबोटिक उपचार आणि या अनुषंगाने मला अर्जुन सर्वेक्षणाने सांगायचे की आपण हे असेच उपचार घेतलेले आहेत आता रुग्णाचं मनोगत ऐकणार आहोत कशा रीतीने त्यांच्या आयुष्यात परिवर्तन घडलं आपण बघूया रोबोटिक उपचारांचा लाभ घेतल्यानंतर हा मेरा डेढ महिने पहिला ऑपरेशन हुआ है एक पाव हुआ है दाय पाव अभी मेरी तबीयत बिल्कुल ठीक है मैं अच्छी तरह से चल फिर सकती हूँ तीन महीने में मुझे घर छोड़ दिया गया मुझे कोई भी तकलीफ नहीं हुई है दिन 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 में आ, तीन दिन में घर छोड़ दिया दिन तो दिया तीसरे ही तो डिस्चार्ज दे ओके आ, और मुझे कुछ भी तकलीफ नहीं है न मैंने वॉकर इस्तेमाल किया है न स्टीक इस्तेमाल की है ओके अभी पूरी तरह से रिलीफ हो कुछ भी पेन नहीं है कुछ भी तकलीफ नहीं है रूटीन का सब काम कर पा हाँ सब कर पाती हूँ मैं बच्चे को संभालती हूँ छोटा बच्चा है घर में छह महीने का और कितना पेनफुल था ऑपरेशन नहीं कुछ भी तक पेन नहीं हुआ मुझे फिर तो पेन किलर भी खाते नहीं हो यस आपण हे बघितलं की कशा रीतीने त्यांच्या आयुष्यात परिवर्तन घडू शकलं आणि ह्याचं कारण असं आहे की मला अजून सांगायचं वाटतं की सगळ्याच प्रेक्षकांना मला सांगायचं आहे की एकंदरीतच रोबोटिक उपचाराने जी वैद्यकीय क्रांती घडलेली आहे त्यामुळे वेदनारहित कमी रक्तस्राव आणि सगळ्यात महत्त्वाचं लवकर रिकवरी ह्यामुळे आता सगळ्यांसाठीच फायदेशीर असे उपचार झालेले आहेत गुडघेदुखीच्या रुग्णांसाठी प्रामुख्याने अर्थातच ह्याविषयी आपण अजून जाणून घेत आहोत तर सर मला असं सांगा की मगाशी आपण जसं म्हणालात की विविध रुग्णांना याचा फायदा होतोच स्त्रियांसाठी तर महत्त्वाचा आहे पण विविध क्षेत्रातील रुग्णांना फायदा होतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की ह्यामध्ये रिकवरी लवकर होत असल्यामुळे पुन्हा एकदा कामावर रुजू होणं किंवा आयुष्य पुन्हा एकदा सुरू करणं हो हे शक्य होतं काय सांगते याविषयी तर हे सगळं आपण जे ॲडव्हान्टेज बघितले रोबोटिकमुळे तर पेशंट जेव्हा आमच्याकडे येतो ऑपरेशननंतर जेव्हा तो परत घरी जातो तर नॉर्मल पेशंटपेक्षा त्यांना रोबोटिक पेशंटला रिकव्हरी खूप लवकर असते ते नॉर्मल जे मुवमेंट आहे आणि जे वॉ वॉकर्स होण्याचे जे टाईम आहे ते, ते खूप कमी असतो तर नॉर्मल पेशंट जेव्हा रोबॉटिकने ऑपरेशन केलेला पेशंट जेव्हा घरी जातो तो लवकर रिकव्हरी होते आणि त्यांना त्रास पण खूप खूप कमी असतो आणि ते नॉर्मल ॲक्टिव्हिटी लवकर करू शकतात आता माझे काही पेशंट आहेत त्यांना आम्ही हा रोबोटिक ऑपरेशन केलेला आहे ते दोनदा ट्रेक करून आलेले आहे काही पेशंट वैष्णोदेवीला जाऊन वरती आलेले आहेत आणि एक पेशंट आहे ते स्कूबा डायविंग करतात म्हणजे समुद्र खाली आत आतमध्ये जाऊन ते है। है या, या ते स्कूबा डाईंग पण करू शकतात तर हे सगळं ॲडव्हान्टेज आहे रोबोटिकचे आणि यामुळे पेशंटला त्रास कमी झाल्यामुळे ते नॉर्मल आपले किंवा इव्हन रिक्रिएशन ॲक्टिव्हिटी जसं ट्रेकिंग आणि वॉकिंग हे सर्व नॉर्मल करू शकतात येस मला वाटतं हा फार एक महत्वाचा संदेश होता जाता जाता प्रेक्षकांना आपल्याला काय सांगायला आवडेल मला हे सांगायचं आहे की तुम्ही योग्य ट्रीटमेंट घ्या आधी जाऊन डॉक्टरांना दाखवा तुम्ही कुठल्या स्टेजला आहे तुमचा कुठला टप्पा आहे गुडघेदुखीचा ते करा आणि योग्य ट्रीटमेंट किंवा योग्य टप्प्यावर तुम्ही ट्रीटमेंट घेतल्यावर तुमचा त्रास पुढे वाढणार नाही आणि जर समजा तुम्हाला ऑपरेशनची गरज पडली किंवा तुम्ही शेवटच्या टप्प्याला असेल तरी ऑपरेशन केल्यानंतर तुम्हाला आम्ही रोबोटिक पद्धतीने ऑपरेशन केल्यावर तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट देऊ शकतो आणि नंतर ऑपरेशन नंतरही तुम्ही नॉर्मल जीवन जगू शकणार असं काही प्रॉब्लेम नाही की ऑपरेशन झालं नाही तुम्हाला काही त्रास होणार ऑपरेशन करून तुम्ही विसरून जाणार की तुमचं ऑपरेशन झालं आहे <laughs> मला वाटतं हे एक अमूल्य मार्गदर्शन केलं आपल्याला डॉक्टर रोहित लुत्रासरांनी जाता की आपण लवकर जर का ट्रीटमेंट सुरू केली तर आपल्याला नैसर्गिक सांधा वाचवून सुद्धा उपचार घेता येणं शक्य आणि त्याचप्रमाणे जर चौथ्या टप्प्यातली सांधेदुखी गुडघेदुखी असेल तर रोबोटिक उपचारांमुळे मी म्हटलं तसं एक अमूलाग्र क्रांती झालेली आहे लवकरात लवकर आपण वेदनारहित जग जीवन जगू शकतो क्वालिटी ऑफ लाईफ आयुष्याची गुणवत्ता वाढवणारे असे उपचार आहेत जे आपल्याला उपलब्ध आहेत सांधेदुखीच्या रुग्णांसाठी डॉक्टर रोहित लुथ्रासरांच्या मार्गदर्शनाखाली आर्कस आणि नोबल हॉस्पिटल पुणे या ठिकाणी आणि विशेष करून या कार्यक्रमाच्या अनुषंगाने पुढील एक महिन्यासाठी आर्कस हॉस्पिटलने शिबिराचं आयोजन केलेले सर्व रुग्ण रुग्णालयात सहभागी होऊ शकतात ज्याच्यामध्ये आपल्याला कन्सल्टेशन तपासणी आणि उपचार हे सर्व आपल्याला सवलतीच्या दरामध्ये आप मिळणार आहे फक्त ह्या उपचारांचा लाभ घेण्यासाठी या सवलतीचा लाभ घेण्यासाठी आपल्याला कॉल करायचा आहे पुढील नंबरवर संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघतात सर आपण आमच्या कार्यक्रमात सहभागी झाला तर अमूल्य मार्शांचे प्रश्न केला त्याबद्दल मनपूर्वक आभार धन्यवाद बहिणाबाईंची जात्यावरची ओवी म्हणजे